मोदींच्या कार्यक्रमस्थळी घुसखोरी करणाऱ्या तोतया लष्करी जवानाला अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या ठिकाणी लष्करी शिपाई असल्याचे भासून तेथील अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेल्या परिसरात घुसखोरी करून सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पंतप्रधान कार्यक्रमस्थळी येण्याच्या 90 मिनिटे आधी या इसमाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पोहोचण्याच्या 90 मिनिटे आधी नवी मुंबईतील 35 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. त्याने आपण लष्कराच्या गार्ड्स रेजिमेंटमधील नाईक असल्याचे सांगून अतिसुरक्षा असलेल्या VVIP परिसरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. रामेश्वर मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. तो विज्ञान पदवीधर आहे. पंकजांना बदनाम करणारा भाजपमध्येच एक गट. चंद्रशेखर बावनकुळे यांचे धक्कादायक विधान. भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने रंगतात. पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक चुकीची वागणूक दिली जात असून भाजपमधील एक गट हे काम करत असल्याचे धक्कादायक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलं आहे. जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपमध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तीच लोक बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतर बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिले आणि ती माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मोदींसोबतच्या त्या फोटोवरून सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांनी सडकून टीका केल्यानंतर आता त्यांच्या याच दौऱ्यातील एक फोटो शेअर करत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा असे म्हणत सुषमा अंधारेंनी 2 फोटो शेअर केले. तसेच यातून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारेंनी ट्विट केलेला पहिला फोटो जुना आहे. यामध्ये नरेंद्र मोदी मुंबईत आले तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. तसेच दुसरा फोटो नरेंद्र मोदींच्या नुकताच झालेल्या मुंबई दौऱ्यातील आहे. या फोटोत एकनाथ शिंदे मोदींना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. पुण्यात उद्या हिंदू जनाक्रोश मोर्चा. धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी म्हणजेच उद्या 22 जानेवारीला हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये 30,000 नागरिक सहभागी होणार आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे. त्यासोबतच रविवारी सकाळी 10 वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरुवात होणार आहे. उद्या आहे जो बायडन यांचाही पक्ष फोडतील. संजय राऊत यांची मिश्किल टीका. उद्या जाऊन हे जो बायडन यांचाही पक्ष फोडतील अशी मिश्किल टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये खासदार राऊत सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिवसेना फुटीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, उद्या ते जो बायडनची पार्टी जाऊन फोडतील, त्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या. शिवसेना ही एकच आहे, दुसरी शिवसेना होऊ शकत नाही. काही खासदार व आमदार फुटले म्हणून शिवसेना संपत नाही. शिवसेना जमिनीवर आहे. गेले 3 ते 4 महिने निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे, त्यावर निकाल लागत नाही. याबाबत दबाव तंत्र वापरले जात आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अमर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन. महेश कोठारे यांना पितृशोक. ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि नाट्य चित्रपट निर्माते अमर कोठारे यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. त्यांनी वयाच्या 96व्या वर्षी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी जन्मा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते अभिनेते महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा जन्म 14 एप्रिल 1926 रोजी मुंबईत झाला. अंबर कोठारे यांनी नोकरी करण्यासोबतच रंगभूमीची देखील सेवा केली आहे. इंडियन नॅशनल थिएटर प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकं सादर केली आहेत. झोपी गेलेला जागा झाला या त्यांच्या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले आहेत. नाटकात अभिनयासोबतच त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती देखील केली आहे. अनिच्छेने पत्नीशी संबंध ठेवणे गुन्हा मानता येणार नाही. विवाह संस्था कमकुवत होण्याचा धोका. विवाहित जोडप्यांमध्ये पत्नीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित करणे याला गुन्ह्याचे स्वरूप देता येणार नाही. तसे झाल्यास भारतातील कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था कमकुवत होईल अशी भीती व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात एका स्वयंसेवी संस्थेने बाजू मांडली आहे. अशा प्रकारच्या सक्तीच्या शरीर संबंधांच्या गुन्हेगारीकरणाला विरोध करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सदर याचिकेमध्ये म्हटले आहे की वैवाहिक बलात्काराला गुन्हा घोषित केल्यास त्यामुळे विवाहांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. ही याचिका पुरुष आयोग या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली आहे. राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमला शनिवारी 40 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले आहे. बलात्कार आणि हत्ये प्रकरणी राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याच्या पॅरोलसाठीची कागदपत्रे पूर्ण होऊन शनिवारी त्याची सुटका करण्यात आली. डेरा प्रमुखाच्या कुटुंबियांनी तुरुंग प्रशासनाकडे राम रहीमच्या वतीने महिनाभराचा पॅरोल मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हरियाणा सरकारने हा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवला. विभागीय आयुक्तांनी यावर निर्णय घेत राम रहीमला 40 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली. ही रजा मिळाल्यानंतर राम रहीम हे डेरा सच्चाचे माजी प्रमुख शाह सतनाम यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम 25 जानेवारीला होणार आहे. अल कायदा इसिसशी संबंध नाही. मक्कीचा तुरुंगातून व्हिडिओ जारी. जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्या लष्कर ए तोयबाचा उपनेता अब्दुल रहमान मक्की याने अल कायदा आणि इसिसशी आपले कोणतेही संबंध असल्याचा आरोप फेटाळला आहे. मक्की याला लाहोर मधील कोट लखपत तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तेथूनच मक्की याने एक व्हिडिओ जारी केला आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टर माइंड आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाजीफ सईद याचा मेहुणा असलेल्या मक्कीने आपल्या या व्हिडिओमध्ये 26/11 बाबत कोणताही उल्लेख केला नाही. मुंबईवर झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये 166 जण ठार झाले होते. भारताची न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर 109 धावांचे लक्ष ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताच्या सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर लवकर बाद होण्याची कोणतीही संधी दिली नाही. भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने चमकदार कामगिरी केली तर फलंदाजीत रोहित आणि शुभमन यांनी चांगली खेळी केली.